नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा टोटल सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर आपण सर्वांच्या मनापासून स्वागत आहे आत्ताच्या राहण्याची सर्वात मोठी आणि महत्वाची धक्कादायक बातमी समोर येत आहे बघा राज्यामध्ये अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण बंद सहा मार्च आजची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी समोर येत आहे कोणत्या मोठ्या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर केव्हापासून बंद असणार या संदर्भातील ही महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे तर याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला आणि आवडला तर नक्कीच लाईक करा आणि टोटल सपोर्ट या युट्यूब चैनल वर आपण नवीन असाल तर व्हिडिओ खालील लाल कलर च्या सब्सक्राइब वर क्लिक करून समोरील बेल वर सुद्धा क्लिक करा जेणेकरून असे नवनवीन आणि माहितीपूर्ण बातम्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील तर चला काय ह्या बातमी सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो काही मिनिटांपूर्वीची ही बातमी बघा राज्यामध्ये संपूर्ण बंद अत्यंत महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आताची धक्कादायक बातमी समोर येत आहे कशामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे या संदर्भात ही महत्वपूर्ण त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तर जाणून घेऊया संपूर्ण महत्वाची बातमी बघा धक्कादायक बातमी समोर राज्यामध्ये मोठा आणि महत्वाचा निर्णय सोमवारपासून संपूर्ण बंद बघा महाराष्ट्रापुढे पुन्हा एकदा कोरोनाचे संकट नव्याने उभे होऊन ठाकले आहे मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यातच शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणात झाला आहे तरुणांमध्ये कोरोनाची लक्षणे नसले तरीही कोरोनाचे प्रसारक ठरत असल्याचे निष्कर्ष काढण्यात आला आहे तसेच मॉल रेस्टॉरंट आणि लग्न समारंभ यामुळे सुद्धा कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामध्ये औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे गेल्या चोवीस तासामध्ये चारशे पन्नास रुग्णांची संख्या वाढली आहे त्यामुळं सोमवारपासून मिनी लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता आहे शहरामध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची तयारी सुरू आहे लॉकडाऊन लावून रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याची प्रशासनाची तयारी सुरू आहे